नमस्कार, सखी किचनच्या गोकुळाष्टमी स्पेशल भागात आज आपण बघणार आहोत धनिया पंजरी, गुळ पोह्यांचा नैवेद्य, सुंठ वडा आणि दही हंडीचा गोपाळकाला। तर चला बघूया गोकुळाष्टमी स्पेशल धनिया पंजरी। गुजरातमध्ये आणि उत्तर भारतात गोकुळाष्टमीला प्रसाद म्हणून ही पंजरी आवर्जून बनवली जाते। यात 5 महत्त्वाचे इन्ग्रेडियंट्स असतात म्हणून याला पंजरी असं म्हणतात। ही अतिशय चविष्ट आणि झटपट होणारी रेसिपी आहे। यासाठी धणे, खोबरं, खडीसाखर, वेलची आणि सुंठगूळ हे महत्त्वाचे इन्ग्रेडियंट्स आहेत आणि ड्रायफ्रूट्स ऑप्शनल आहेत। मग सगळ्यात आधी आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये धणे 2 टेबलस्पून काढून घेणार आहोत। त्यात आपण खडीसाखर घातली आहे 2 टेबलस्पून आणि हे मिश्रण आपण बारीक वाटून घेणार आहोत। व्यवस्थित बारीक वाटलं जावं म्हणून हे आपण आधी वाटून घेत आहोत आणि मग बाकीचे इन्ग्रेडियंट्स मिक्स करणार आहोत। छान बारीक वाटून घेतलं आहे मी। आता यात खोबरं घालायचं आहे। कोरडं खोबरं किसून घेतलं आहे 2 टेबलस्पून। मग यात सुंठ पावडर घालायची 1 टेबलस्पून। वेलची घालायची आहे, वेलची पूड 1 टीस्पून। यानंतर ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत। काजू, बदाम आणि पिस्ते बारीक स्लाइस करून घेतले ते टोटल मी 2 टेबलस्पून घेतले। हे ऑप्शनल आहेत, बारीक वाटून घेऊया। छान फाईन अशी आपल्याला पावडर करून घ्यायची याची। तर अशी ही झटपट होणारी आणि चविष्ट अशी आपली धनिया पंजरी तयार आहे। कान्हाजींना आवडता भोग म्हणून ही आवर्जून गोकुळाष्टमीला प्रसाद म्हणून बनवली जाते। तर अतिशय सुंदर रेसिपी आहे, नक्की बनवून बघा। श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या तुम्हाला खूप शुभेच्छा। आज आपण बघणार आहोत गुळ पोह्यांची रेसिपी। त्यासाठी आपल्याला लागणार आहे 2 कप पातळ पोहे। त्यात घालायचं आहे किसलेलं खोबरं 1/2 कप, नारळाचं पाणी 3-4 टेबलस्पून। हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। अतिशय सोपी अशी छान रेसिपी आहे ही। दुसऱ्या वाटीमध्ये 1/3 कप गूळ घ्यायचं आहे। त्यात तेवढंच नारळाचं पाणी घालायचं आहे 1/3 कप। मग वेलची पूड 1/2 टीस्पून, जायफळाची पावडर 2 चिमटीभर। हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। हे तोपर्यंत मिक्स करायचं आहे जोपर्यंत गूळ विरघळत नाही। गूळ पूर्णपणे विरघळला की मग हे आपल्याला पोह्यांमध्ये घालायचं आहे। पोह्यांमध्ये घालून छान मिक्स करून घ्यायचं आहे। अतिशय हेल्दी अशी ही रेसिपी आहे, श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त बनवली जाते। महाराष्ट्रात ही अतिशय प्रसिद्ध अशी रेसिपी आहे, खूप आवडते सगळ्यांना। मग थोडेसे ड्रायफ्रूट्स आणि तुळशीची पानं घालून ही हा प्रसाद कृष्णाला अर्पण करायचा आहे। बघणार आहोत जन्माष्टमीनिमित्त सुंठवडा प्रसाद। सुंठवडा हा श्रीकृष्णाला खूप आवडतो। सुंठवडा बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे सुंठ 1 इंच, खडीसाखर 2 TSP, खसखस 1 TSP, सुकं खोबऱ्याचे 8-9 स्लाइस घेतले आहेत मी, काजू आणि बदाम घेतलेत 8-9, डिंक पावडर घेतली आहे 1 TSP आणि साखर 2 TSP। हे सगळं व्यवस्थित ग्राइंड करून घेऊया। व्यवस्थित ग्राइंड झालेलं आहे, मी बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेतलेली आहे ती सगळी पावडर। त्यानंतर त्यात किशमिस घालूया 8-9, व्यवस्थित मिक्स करून घेतलंय। इथे हा सुंठवडा तयार आहे। सुंठवडा हा अतिशय पौष्टिक असून हा सुंठवडा बाळंतिणीसाठी सुद्धा खूप फायदेशीर असतो। जर तुम्हाला आमची रेसिपी आवडली असेल तर या जन्माष्टमीला नक्की बनवा। लाईक, शेअर आणि कमेंट करायला नका विसरू। जर सुदाम्याचे पोहे दही हंडीनिमित्त जो आपण गोपाळकाला बनवतो त्याला आमच्याकडे सुदाम्याचे पोहे म्हणतात। तर या गोपाळकाल्यासाठी आपल्याला कांदा पोह्यांसाठी वापरतो ते साधे पोहे आपले घ्यायचे आहेत 1 कप। ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि मग त्यात 1 कप पाणी घालून त्यांना असं भिजत ठेवायचं आहे 5 मिनिटांसाठी। 5 मिनिटांनंतर आपण हे पोहे छान भिजले आहेत, व्यवस्थित भिजल्यावर त्यांना चाळणीत काढून घेणार आहोत जेणेकरून एक्स्ट्रा पाणी निघून जावं। छान मऊ झालेत पोहे। आता हे एका बाउलमध्ये आपण काढून घेणार आहोत आणि मग त्यात आपण दही घालणार आहोत साधारण 3-4 टेबलस्पून।
दही घालताना ते फ्रेश असावं, जास्त आंबट दही वापरू नका, पोह्यांची सुदाम्याच्या पोह्यांची चव बदलते. नंतर आपण हिरव्या मिरच्या घेतल्या, दोन खूप बारीक कापून घ्यायच्यात, जेणेकरून दाताखाली आल्यावर तिखट लागत नाही फार. मग त्यात एक टेबलस्पून गूळ घातला आहे, एक टेबलस्पून ओलं नारळ बारीक कापून घातलं आहे, एक टीस्पून मीठ घालायचं आहे आणि कोथिंबीर घालायची आहे साधारण एक टेबलस्पून. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे. मिरचीमुळे या पदार्थाला एक वेगळाच खमंगपणा येतो, खूप अप्रतिम टेस्ट येते जेव्हा मिरची दाताखाली येते. तर सुंदर पदार्थ आहे. त्यात आपण डाळिंबाचे दाणे घालणार आहोत, 2 ते 3 टेबलस्पून, तुमच्या आवडीनुसार घालू शकता. तर तयार आहेत आपले सुदाम्याचे पोहे. छान सोपी झटपट रेसिपी आहे, खूप अप्रतिम चव आहे या पदार्थाला, नक्की बनवून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा. तुमच्या कमेंट्सची आम्ही वाट बघत असतो. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. सबस्क्राईब करताना बेल बटन आवर्जून दाबा, त्यामुळे अशाच छान छान रेसिपीज तुम्हाला मिळत राहतील. धन्यवाद, भेटूया पुढच्या व्हिडिओसोबत.